विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहेत मात्र कोणत्याही पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा भाजप महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे शासन दिल्लीतून चालू पाहत आहेत असा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे महाराष्ट्राचा हा अपमान असून जनता हे कदापि सहन करणार नाही दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र कधी झुकत नाही हा इतिहास आहे असं म्हणत नवाब मलिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे दरम्यान जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे मात्र मुख्यमंत्रीपदावरून भाजप सेनेमध्ये रस्सीखेस सुरू आहे नऊ नोव्हेंबरपर्यंत सत्ता न स्थापन झाल्यास राज्य राष्ट्रपती राजवटीकडे ढकलण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार येईल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद